महाराष्ट्रीयन रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटीला क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या रेसिपी मिळतील. नमस्कार, मी लतिका, महाराष्ट्र रेसिपीमध्ये मी तुमचं स्वागत करत आहे. आज तुम्हाला एक नवीन प्रकारचा ठेचा बनवून दाखवत आहे. हे बघा, ही मोठ्या मिरच्या असतात बघा, ह्या अशा, आणि त्याच प्रकारमध्ये एक छोट्या पण मिरच्या असतात अशा बारीकमध्ये लांबड्या. ह्या मी बघा अशा प्रकारे कापून घेतलेल्या आहेत. त्यातले काय मधलं बी वगैरे असं काही मी काढलेलं नाही. हे बघा, ह्या दोन्ही पण मी कापून घेतलेल्या आहेत. त्या ह्या 6 ते 7 मिरच्या आहेत आणि ह्या 4 मिरच्या आहेत. त्या हे बघा, शेंगदाण्याचं कूट मोठं मोठं कुटून घेतलेलं आहे, भाजून कुटून घेतलेलं आहे. एक मोठा कांदा आहे बारीक कापून घेतला आहे. हा देशी लसूण आहे, एक गड्डी लसूण मी टेचून घेतलेला आहे. मीठ आहे आणि हे जिरं आणि फोडणीसाठी तेल. कढई मी गरम करत ठेवली आहे. त्याच्यामध्ये बघा 1.5 चमचा तेल ओतलेलं आहे. तेल चांगलं गरम होऊन द्यायचं. तेल बघा गरम झालेलं आहे. 1/2 चमचा जिरे टाकायचं. आता हे बघा जिरे चांगले तडतडले. त्याच्यामध्ये हा एक मोठा कांदा घेतलेला आहे बारीक कापून, तो चांगला भाजून घ्यायचा. हे बघा आता हा कांदा भाजलेला आहे. जास्त एकदम लाल करायचा नाही, असा मिडियम करायचा. तरी पण बघा हा चांगला भाजलेला आहे कांदा. आता त्याच्यामध्ये मी 1 गड्डी लसूण आहे बघा, बारीक देशी लसूण आहे, तो चवीला चांगला लागतो. हा मी टेचून घेतलेला आहे. चांगला तरी लसूण ते भाजून घ्यायचं. बघा हे चांगलं भाजलेलं आहे बघा. आता ह्याच्यामध्ये मी मगाशी तुम्हाला मिरच्याचं प्रमाण नाही सांगितलेलं, म्हणजे किती मिरच्या आहेत पावसेर वगैरे अशा, तर तुमच्या मनाने घ्या जेवढ्या तुम्हाला घ्यायच्या तेवढ्या. मी कसं मी उपवासाच्या दिवशी संध्याकाळच्या आपला तो उपवास सोडायसाठी तोंडाला चव यावी म्हणून हे अशी मी लई वर्षापासून असं मी बनवते. वरणभात म्हणा, त्या तोंडी लावायला ह्या मिरच्या हे छान लागते रेसिपी. आता ह्या जरा वेळाचं सारखं एकसारखं जरा भाजून घ्यायच्या मिरच्या. हे बघा ते एकसारखं ना मी 5 मिनटं हलवत राहिले. थोड्या थोड्या वेळानं असं थोडंसं हलवून घ्यायचं. आता त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं. आता बघा ह्याच्यामध्ये हे शेंगदाण्याचं कूट ना मी 50 ग्रॅम घेतलेलं आहे, भाजून कुटून घेतलेले. हे बघा आता हे चांगलं हलवून घेतलेलं आहे. एकदम बारीक गॅस केलेला आहे. आता ह्याच्यावर एक बारीक गॅस केल्यामुळं ह्याच्यावर एक 2 मिनटासाठी झाकण ठेवायचं. हे बघा आता 2 मिनटं झालेले. बघा आता हे मिरचीचा हा मोठ्या मिरचीचा ठेचा बनवलेला आहे. बघा एकदम छान झाला आणि चवीला पण छान लागतो. तुम्ही हा अशा पद्धतीने करून बघा. आता मी गॅस बंद करते. जर तुम्हाला जर हे आवडलं असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर भी करा.